पाटलीपुत्रात राहून सुद्धा पार्वती आणि लक्ष्मणाने आपल्या राजाला कधीही पाहिलेलं नव्हतं. एके दिवशी विहारात मातीची भांडी द्यायला गेलेले असताना त्यांना एक नवीन मित्र भेटतो. तो त्यांना लवकरच राजाचे दर्शन होईल याची हमी देतो. त्यांचे हे स्वप्न साकार होते की नाही हे जाणण्यासाठी मौर्य काळातील ही चित्तवेधक कथा ऐका. गोष्टीचं नाव आहे शाही मिरवणूक. लेखिका सुभद्रा सेनगुप्ता. चित्र काढली आहेत तापस गुहा आणि मराठीमध्ये अनुवाद केला आहे उत्कर्षा मनीष. हे प्रथम बुक्स प्रकाशनाचं पुस्तक आहे. पहाटेच्या वेळी पार्वती आणि तिचा भाऊ लक्ष्मण आश्रमाच्या उंच प्रवेशद्वारातून आत आले. त्यांचे वडील कुंभार होते. ती दोघं मातीची भांडी ताटं वाट्या आणि पेले द्यायला आले होते. टोपली ठेवत पार्वतीने अंगणात नजर फिरवली. अंगणाच्या भोवती एका ओळीत छोट्या छोट्या खोल्या होत्या. तिने विचारलं, इथे सर्व बौद्ध भिक्षू राहतात का? लक्ष्मणाने उत्तर दिलं, हो ते या खोल्यात राहतात आणि त्या भगवान बुद्धाच्या देवळात प्रार्थना करतात. या जागेला विहार म्हणतात. टोपल्या घेऊन ते स्वयंपाकघरात गेले. तिथे भगवी वस्त्रे परिधान केलेले दोन बौद्ध भिक्षू स्वयंपाक करत होते. तुम्ही कुंभाराची मुलं दिसताय, त्यातला एक म्हणाला. तुम्ही विहारात प्रथमच आलात ना? हो, लक्ष्मण म्हणाला. ही जागा फारच सुरेख आहे. तुमच्या इथे बागा आहेत, तलाव आहेत आणि एक आमराईसुद्धा आहे, पार्वतीने वाक्य पूर्ण केलं. तुम्ही देऊळ जरूर पहा. असं बोलत बौद्ध भिक्षूने त्यांना मूठभर तांब्याची नाणी भांड्यांची किंमत म्हणून दिली. तिथे तुम्हाला कोणीतरी चित्तवेधक व्यक्ती भेटू शकते, असं तो काहीसं गूढ हास्य करत म्हणाला. देवळाच्या प्रासादामध्ये प्रवेश केल्यावर त्यांचे डोळे आश्चर्याने चमकले. ती नयनरम्य जागा होती. तिथले लाकडी खांब अतिशय नाजूक नक्षीकामाने कोरलेले होते. तिथल्या भिंतीवर अतिशय सुंदर चित्रे रेखाटली होती, तर जमिनीवर विणलेल्या मऊ चटया अंथरलेल्या होत्या. समोरच बुद्धाची मूर्ती होती. बुद्धाच्या पादुका एका गोल दगडात कोरलेल्या होत्या. त्यांना फुलांनी सजवले होते व त्याच्या पुढ्यात सुगंधी अगरबत्तींचे तबक ठेवले होते. त्या मूर्तीच्या समोर एक माणूस हातातील जपमाळ फिरवत बसला होता. त्याने सुती अंतरीय धोतरासारखे बांधले होते, तर मलमलचे उत्तरीय शालीसारखे वरच्या अंगाला लपेटलेले होते. त्याच्या गळ्यात कानात आणि हातात सोन्याचे दागिने होते. मुले आल्याची चाहूल लागताच त्याने त्याचे डोळे उघडले. माफ करा, आम्ही तुमच्या प्रार्थनेत बाधा तर नाही ना आणली? पार्वतीने पटकन विचारलं. तो माणूस हसला. नाही, तुम्ही दोघं इथे काय करत आहात? आम्ही आश्रमाच्या स्वयंपाकघराकरिता भांडी घेऊन आलो आहोत. आमचे वडील कुंभार आहेत, लक्ष्मणने सांगितलं. तो माणूस म्हणाला, हां, म्हणजे तुम्ही चाकावर काम करू शकता का? आम्ही प्रयत्न करतो, पार्वती मान हलवत म्हणाली. पण आमची भांडी वाकडी तिकडी होतात, लक्ष्मण हसत म्हणाला. मला खरं तर, पार्वती पुढे सांगत होती, भांडी रंगवायला आवडतात. मी चुनखडी पांढरा रंग म्हणून वापरते, तर काळा रंग म्हणून समईची काजळी वापरते. आणि तू काय रंगवते? त्या माणसाने कुतूहलाने विचारलं. फुलं आणि ढग, पानं आणि पक्षी, पार्वती एकदम अशी तंद्रीत बोलत होती. सुस्कारा टाकत तो माणूस म्हणाला, जर मला तुझ्यासारखं रंगवता येत असतं तर मला फक्त तलवारीने युद्ध करता येतं. म्हणजे तुम्ही बौद्ध भिक्षू नाही तर? त्या माणसाने नकारार्थी मान हलवली. मी सैनिक होतो, पण मी आता लढणं थांबवलंय, कारण मी भगवान बुद्धांच्या शिकवणीला मानतो. त्या स्वयंपाकघरातल्या बौद्ध भिक्षूने सांगितलं की विहारात आम्हाला चित्तवेधक व्यक्ती दिसेल. तुम्हीच ती महत्त्वाची व्यक्ती का? हसत तो माणूस म्हणाला, मला नाही वाटत. मी एक निवृत्त झालेला सैनिक आहे जो महालात काम करतो. सम्राट अशोकांच्या महालात?
लक्ष्मणाचे डोळे तेजाने चमकले. तुम्ही किती भाग्यवान आहात. का बरं, गोंधळात पडत त्या माणसाने विचारलं. कारण तुम्ही राजाला रोज बघू शकता. तुम्हाला माहिती आहे का, आम्ही आयुष्यभर पाटलीपुत्रात राहूनही राजाला एकदाही पाहिलेलं नाही आहे. तो माणूस मान मागे करत हसत म्हणाला, मला नाही वाटत राजा एवढा बघण्यासारखा आहे. तो बिलकुल देखणा नाही आहे. तो देखणा आहे, पार्वती निर्धाराने म्हणाली. शेवटी महाराज जगामधले सर्वात मोठे राजे आहेत. तुम्ही म्हणत असाल तर असेलही, तो माणूस उठत असताना बोलला. जाताना त्याने मुलांच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला. तुम्ही जरूर राजाला भेटाल. काय सांगावं, तो तुम्हाला एक दिवस चकित करेल. असं बोलत स्मितहास्य करत तो चालू लागला. काही दिवसानंतर मुले आपल्या वडिलांना कामात मदत करत होती. लक्ष्मण माती मळत होता, त्याचे वडील चाकावर मातीचे दिवे बनवत होते आणि पार्वती ते काढून उन्हात वाळण्यासाठी घालत होती. अचानक त्यांचा मित्र केशव धावत ओरडत आला, हे लवकर या, एक शाही मिरवणूक या दिशेने येते. केशवने सांगितलं, सम्राट अशोक आणि महाराणी महादेवी आश्रमात प्रार्थना करण्यासाठी येत आहेत. एका क्षणातच ती सर्व आश्रमाच्या रस्त्याने धावत सुटली. सर्वजण रस्त्याच्या कडेला उभं राहून शाही मिरवणूक डोळे फाडून पाहत होते. सर्वप्रथम भालाधारी शिपाई आले. त्यांच्या पाठून डौलदार घोडे रथ खेचत येत होते. आणि काय आश्चर्य, काही शिपाई स्त्रियांची टोळी पुढे येत होती. त्यांनी अंगरखे आणि विजारी जोडे टोकदार टोप्या घातल्या होत्या आणि त्यांच्याकडे तलवारीही होत्या. शिपाई स्त्रिया, पार्वती आश्चर्यचकित झाली. तुला माहित नव्हतं, केशव हसत बोलला. शिपाई स्त्रिया राजाच्या संरक्षक असतात. त्या पहाडी भागातून येतात आणि त्या रणधुरंधर असतात. नंतर ढोल वाजवणारे ढोली आले आणि त्याच्या पाठोपाठ एक मोठा हत्ती डोलत आला. त्याचे कान व सोंड रंगवलेले होते. हत्तीच्या पाठीवर एक अंबारी होती. सम्राट अशोक आणि त्याची राणी त्यात बसले होते. त्यांच्या पाठीमागे एक माणूस त्यांच्या डोक्यावर छत्री धरून होता. फार अद्भुत असं दृश्य होतं ते. जसा हत्ती जवळ आला तसा लक्ष्मण राजाचा चेहरा पाहण्यासाठी जवळ आला आणि तो आश्चर्याने थक्क झाला. अतिशय उंची दर्जाचे कपडे, भरपूर दागिने आणि सोनेरी पगडी घातलेला राजा दुसरा तिसरा कोणीही नसून तो विहारात भेटलेला माणूस होता. हे पार्वती, पार्वती तो बघ, लक्ष्मण ओरडला, तो विहारात भेटलेला मित्र. ती दोघं आनंदाने ओरडत उड्या मारत होती. त्या आवाजाच्या दिशेने सम्राट अशोकाने पाहिलं. मुलांना ओळखताच तो त्यांच्याकडे बघून हसला आणि त्याने हात हलवला. मुलांना अतिशय आनंद झाला. विस्मयचकित होऊन केशव म्हणाला, अरेच्या, आता महाराजांनी तुमच्याकडे पाहून हात केला. तुम्ही त्याला भेटलायत काय. हो, विहारात त्यांनी आम्हाला आशीर्वादही दिला. किती विलक्षण आहे नाही. पार्वती आणि लक्ष्मण अत्यानंदाने नाचत होते. नशिबवानात, हेवा करत केशव म्हणाला. काय मुलांनो, आवडली का गोष्ट. सम्राट अशोकाच्या अतिशय मोठ्या भारदस्त इतिहासातील ही एक छोटीशी गोष्ट होती. आता आपण बघूया इतिहासातील काही रोचक घटना. 2300 वर्षांपूर्वी पहिला मौर्य सम्राट अशोक वर्धन याच्या काळात पार्वती आणि लक्ष्मण ही मुलं पाटलीपुत्र येथे राहत होते. आज ते शहर बिहारमधील पाटणा म्हणून ओळखलं जातं. बौद्ध धर्माचा स्वीकार केल्यावर सम्राट अशोकाने युद्ध थांबवले. कलिंगाच्या लढाईतला रक्तपात आणि विनाश बघितल्यावर राजा अशोक बुद्धाचा अनुयायी बनला. भारतीय प्रजासत्ताकाचे प्रतीक असणारा अशोकस्तंभ त्याच्याच काळात कोरला गेला. त्या स्तंभावर अशोक देवनम प्रियदस्सी असे त्याचे पूर्ण नाव कोरलेले आहे. अशोक जो देवांना प्रिय आहे आणि जो दिसायला चांगला आहे असा त्या नावाचा अर्थ होतो. अशोकाने पहिला स्तूप बांधला. बौद्ध धर्माचे लोक या गोलाकार इमारतीला पवित्र मानतात. आजही जगातला सर्वात प्राचीन स्तूप मध्य प्रदेशातील सांची येथे बघायला मिळतो.
मौर्य काळातले लोक काय खात असत? आपण आज ज्या गोष्टी खातो त्यातल्या कित्येक गोष्टी ते खात होते. उदाहरणार्थ गोड भात, दुधाची खीर, पोळी किंवा आपण त्याला रोटी म्हणतो, पुरी, तूप, दही आणि अगदी लोणचं सुद्धा. तीन प्रकारची वस्त्रे ते वापरत. अंतरीय, जे धोतर किंवा लुंगीसारखं कमरेभोवती गुंडाळलं जायचं, त्यावर कायाबंध हे पट्टीसारखं वस्त्र अंतरीय घट्ट बांधण्यासाठी वापरत. उत्तरीय हे शालीसारखं असून ते शरीराच्या वरच्या भागावर लपेटलं जायचं. गोष्ट संपली, पण तुम्हाला पण अजून गोष्टी ऐकायच्या आहेत ना? मग या www.books.speak.com वर भेटूया. एरवावी एरवावी.